आणि खूप सुंदर नाटक आहे असं होते. तर खूप नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुगला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये नाटक काय म्हणतं. हा मित्रांनो, नाटक काय म्हणतं, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या नागपूरमध्ये नाटके सुरू झाली आहेत. नाटके येत आहेत बाहेरून आणि ती प्रेक्षकांच्या भेटीला. हा मित्रांनो, आणि आजचं जे नाटक आलेलं आहे ते म्हणजे कालपासून सुरू आहे. आजही त्याचा प्रयोग, दोन प्रयोग आहेत, तर आज तो दुसरा प्रयोग सुरू आहे मित्रांनो. तर आजचं जे नाटक जे आहे, आमने सामने, हा आमने सामने हे नाटक आहे मित्रांनो. आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे नीरज शिरवईकर यांनी आणि त्याचं लेखनसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आणि हे नाटक विशेष म्हणजे विवाह इच्छुक तरुण आणि तरुणांनी आणि सोबत त्यांच्या आईवडिलांनी पाहावं असं हे मनोरंजनात आणि कॉमेडी नाटक आहे. तर या आणि नक्की बघा असं हे या पोस्टरवरनं आपल्याला वाटतं आहे. आणि सोबतच यात कलावंत म्हणून आपल्याला पाहायला मिळतील लीना भागवत, आपले मंगेश कदम आहेत, तसंच कविता विलास आणि रोहन गुजर हे कलावंत आपल्याला यात पाहायला मिळतील. तर थेट जाणून घेऊया आपल्या प्रेक्षकांशी की हे नाटक जे आहे काय म्हणतं आमने सामने. अरे म्हणजे ते कपल लोक नाही का एकमेकांना फॉर ग्रांटेड घेतात, भांडतात, द्वेष करतात, सगळं असं कडू होऊन जात आहे म्हणून लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं ना आम्ही. पण असं होणार माहिती असतं तर लग्नच केलं असतं ना. उगाच कशाला लिव्हिंग मध्ये राहिलो असतो. हाय, तुम्ही लिव्हिंग मध्ये राहता, तुम्ही लग्न केलं नाहीये. आमने सामने मंगेश कदम, लीना भागवत यांचं नाटक कसं वाटलं तुला? खूपच छान. हा विषय घराघरातला आहे, नंतर लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. इनफॅक्ट होतं काय की आपल्याकडे नाटकाची प्रतिक्रिया लोकांपर्यंत जात नाही वर्तमानपत्रातून. इतके चांगले चांगले विषय नाटकामधून असतात आणि नाटक हे घराघरातलं असतं आणि पर्टिक्युलरली मराठी नाटक मी म्हणेन की लोकांच्या हृदयापर्यंत जाणार आहे, अजूनही आहे. जरी मध्ये थोडं वातावरण असं होतं की आपण सिरियलकडे जास्त होतो, पण पुन्हा एकदा नाटकाकडे, कारण नाटक हे शास्त्र आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम ऑडिओ व्हिज्युअल असल्यामुळे, ॲक्च्युअल असल्यामुळे जास्त आहे. तर नॅचरली नाटक बघायला पाहिजे, हे नाटक तर बघायलाच पाहिजे. ही प्रत्येक घराघरातली कथा आहे. चारही अभिनेत्यांनी कसा अभिनय केला? चारही अभिनेत्यांनी फारच छान केला. लीना भगवत तर नॅचरल आहे, मंगेश कदमला टायमिंग माहिती आहे कॉमेडीचं, बाकी जे दोघं जण होते तेही सिरियल वगैरेमध्ये येऊन असतातच. तर त्यांनी सगळ्यांनीच अभिनय चांगलाच केला म्हणजे प्रश्न नाही. नेपथ्य ते नाटकाला साजेस पाहिजे तसं आहे. नेपथ्याने कुठे नाटकाला गिळंकृत केलं नाही किंवा लायटिंगनी, मुख्य म्हणजे या लोकांचं टायमिंग खूप चांगलं असतं. त्याचे नंबर ऑफ प्रयोग जास्त होत असल्यामुळे टॅलेंट्स आपल्याकडे पण आहे, पण यांचं जे टायमिंग आहे ते मात्र प्रयोगागणिक वाढत जातं. म्हणून प्रयोग संख्या वाढणे हे तुमच्या हातात आहे. हा विषय पोहोचवला आहे. नाटक अतिशय अप्रतिम आहे आणि आजकाल वास्तविक जीवनामध्ये काय काय घडत असते, काय काय नसते हे सगळं या नाटकामधून कळायला आलं. आणि प्रत्येक नवीन पिढीला स्वतंत्र आपण दिलं पाहिजे असं या नाटकातून बोध घेण्यासारखं आहे. कसं वाटलं नाटक? खूप छान झालं आणि अगदी नॅचरल ॲक्टिंग वाटली सगळ्यांची. असं वाटलं की आपण आपलंच जीवन त्या ठिकाणी मांडलेलं आहे सगळं. छान वाटलं खूप. थँक्यू. काय सांगाल नाटकाविषयी? खूप छान नाटक आहे आणि कॉमेडी आहे, टाइमपास खूप आहे, छान आहे, बोर काही नाही, अति छान, अप्रतिम कॉमेडी. काय म्हणतो नाटक? एकदम बढिया नाटक, नंबर वन नाटक आहे. इतका आनंद आतापर्यंत मी घेतला नाही आयुष्यात. एकदम उत्तम दर्जेदार आणि विनोदी नाटक होतं. मला आम्हाला दोघांनाही खूप आवडलं.
छान, खूप छान, खूपच मस्त, एकदम बढिया, बेस्ट नाटक. असं काय बढिया काय होतं? अरे कॉमेडी खूपच जोरदार होती आणि मजा आली खूप. काय म्हणतो नाटक? अरे एकदम छान आहे, व्यवस्थित, खूपच बढिया, एकदम सुंदर, खूप छान, खूप छान, मस्त मजा आली. लीना भागवतने मस्त ऍक्टिंग केली, नाटक म्हणजे खूप सुंदर. नाटक खूप सुंदर होतं, खूप छान होतं, सगळं आवडलं. थँक्यू. एकदम बढिया, छान, म्हणजे विषय अगदी चांगला आहे, एकदम खूप सुंदर, अप्रतिम नाटक आणि फार लोकांनी बघायला पाहिजे वारंवार. आणि कौटुंबिक जो विषय आहे, करंट विषय, त्याच्यावर फोकस केलेला आहे, फार छान विषय, खूप छान झाला, खूपच छान. काय म्हणतो नाटक? खूप सुंदर, एकदम. काय म्हणता नाटक? कसं चांगलं होतं, लाईव्ह आधारावर होतं, म्हणजे चालू पिढीवर आधारित होतं. एक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असं वाटलं की आपण लिव्ह इन रिलेशनशिपचं कुठेतरी आपण पुढाकार घेतो आहे, पण ती भारतीय संस्कृतीला आम्हाला तरी नाही वाटत की लिव्ह इन रिलेशनशिप चांगली आहे. जर आमची गोष्ट तुम्हाला पूर्ण समजून घ्यायची असेल तर यांच्याशी काही बघावं लागतं की नाही? तुम्ही त्यांच्या काही दुर्लक्ष करा, आपण एक काम करूया, छोटासा इंटरव्हल घेऊया, तुम्ही फ्रेश होऊन आम्ही तयारी करतो. एखाद्या ऑडियन्स नाही का तर नाही भेटले. काय सांगाल नाट्यविषयी? एकदम रफचंडूस. नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं नाटक? नाटक सुंदर होतं. सुरुवातीला जरा भट्टी जमायला वेळ लागला, पण त्यांनी हसत हसत कॉमेडी याच्यातनं त्यांनी नंतर ती जी वास्तवता सांगितली आयुष्यातली, ती झक्कास, मस्त, एकदम बढिया, म्हणजे ट्रॅजिक कॉमेडी म्हणू शकतो आपण त्याला, एक नंबर, मस्त, एक सुंदर नाटक. मी सुरेंद्र हरडे, क्रिकेट कॉमेंटेटर, कलाकार, आर्टिस्ट. चार पिक्चर है, बहुत ही बढ़िया, संविधा इतनी अच्छी, और टाइमिंग का देखना उनका वाला, और सुपर लगा ही ना ये ड्रामा, बहुत ही बढ़िया लगा. और इससे कम से कम शायद 500 प्रयोग होंगे इसके, मेरा विश्वास है, क्यों आर्टिस्ट करके मैं बोल रहा हूँ, ये आर्टिस्ट करके बोल रहा हूँ, ये बहुत ही शानदार सुपर नाटक, सुपर डुपर, ऐसा नाटक बहुत कम आते हैं नागपुर शहर में. खूप सुंदर नाटक होतं, एकदम लाईव, आणि प्रत्येक घराची गोष्ट आहे, जरूर पाहावे. खूप चांगलं होतं. पहिल्यांदा बघते की याच्या आधी बघितलं? नाही, पहिल्यांदा. नाही नाही, नाटक तर नेहमी बघतो आम्ही, पण छान आहे, चांगलं वाटत. काही कॉमन नाही आमचं बोलणं, आमचे विचार. आई मला रोज एकच प्रश्न पडायचा, आम्ही एकमेकांसोबत खुश नाही तर मी माझ्या मुलीला कसं सुट्टी देणार? अशातच मला व्हिसा भेटली माझ्या ऑफिसमध्ये. माझी कलीग आई, तुझी शपथ कळलं नाही यार कधी कसं, पण मी साठे हॅपिंग नफा. अरे काय बोलतोस तू, तुला आमचा तरी विचार करायला होता? एक मिनिट, मी मैत्रीसोबत खोटेपणा नाही केलाय. खूप छान, एकदम, एक लोकांना एक सीख मिळाली काहीतरी. छान, एकदम सुंदर, सगळ्यांचे पात्र सगळे छान. कसं वाटलं नाटक? नाटक खूप छान आहे आणि आपल्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणजे तीन पिढ्यांना एकदम दाखवलं, तीन लोकांचं दाखवलं आहे, की एक लिव्ह इन रिलेशनशिप आणि एक अरेंज मॅरेज आणि तो फॉरेनमध्ये आहे, त्याच्यानंतर जुळून आपण केलेलं लग्न ते पण दाखवलं, आणि आयुष्यभर एकामेकाच्या संगतीने आपण कसं काढतो ते पण दाखवलं, म्हणजे अप्रतिम, म्हणजे सगळ्या समाजाला देणारं, बोधक देणारं असं हे नाटक आहे. तर जाऊन सगळ्यांनी बघावं असं मी सगळ्यांना सांगते. थँक्यू. खूप सुरेख नाटक, एकदम मस्त. आज फ्रेंडशिपच्या दिवशी, फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही दोघी पाहायला आलो आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे, नेहमीसाठी लक्षात येईल की फ्रेंडशिप दिवशी हे नाटक पाहतो, खूपच मस्त. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे.
बहुत बढ़िया सगळ्यांना एकदम पाहण्याजोगत आहे आणि सगळ्यांचा बर्निंग जो इशू आहे की अरेंज मॅरेज करायचं की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहावं दोघांचं कॉम्बिनेशन आणि बॅलन्स खूप छान आहे. जय महाराष्ट्र. नाटक मी तर पहिल्यांदाच बघितलं, मला खूप आवडलं. माझे हजबंड आणि मी खूप पोट धरून हसत होतो. खूप खूप सुरेख नाटक आहे. थँक्यू. नाटक खूप सुरेख आहे. एक जनरेशन गॅप आपण ज्याला म्हणतो, पिढ्यांमध्ये जे डिस्टन्स असतं, पण प्रत्येकाचे मुद्दे हे किती महत्त्वाचे आहे आणि ते त्यांच्या हिशोबाने किती आवश्यक आहे, तर दोन्ही जनरेशननी एकमेकांचे मुद्दे समजून घेतले तर एक सुरळीत म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये जेव्हा जे राहतात, जसं आम्हाला तर असं वाटलं की आमच्या घरातलाच एक आहे, तर मी माझ्या सासूबाईंना घेऊन आलेली आहे आणि खूपच सुरेख नाटक होतं आणि आता ती आवश्यकता आहे आणि त्याच्याने खूप एक छान मेसेज मिळालेला आहे की मुद्दे हे बरोबर आहे, फक्त त्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो समजून घेतला तर एक छानसा एक अनुभव मिळतो. छान आहे नाटक, आवडलं मला. पर्टिक्युलरली दुसरा भाग खूप आवडला पहिल्यापेक्षा. पहिला फक्त डेमॉन्स्ट्रेटिव्ह वाटला, दुसरा ठीक आहे. ओके, थँक्यू. खूप छान, आशय चांगला होता आणि मांडणी चांगली आहे. विनोदी नाटक होतं. काय सांगावं, घरघर की कहाणी, खूपच सुंदर नाटक, छान आहे. विषय पण सुंदर आहे आणि अभिनेता अप्रतिम. खूप सुंदर नाटक आहे अप्रतिम, एकदम ऍक्टिंग सुंदर आहे, कॉन्सेप्टही खूप सुंदर आहे. सगळ्या बायकांना अगदी आतून आनंद होतो आहे, अगदी प्रत्येक बाईच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या. आणि हर एक घर मस्त, खूपच छान. प्रत्यक्ष आमने सामने बघितलं तर लक्षात येणार नाही. एक नंबर. खूप सुंदर नाटक आहे सर. आम्ही नवरंग क्रिएशन तर्फे आणलेलं नाटक होतं, खूपच सुंदर आहे सर. खूप अतिशय सुंदर, अतिशय अप्रतिम आहे आणि खूप हसून आणि खूप सुंदर आहे. खूप सुंदर हे नवरंग क्रिएशनचे प्रेसिडेंट आहे गादेवार सर. अप्रतिम, सुंदर, सर्वांनी हसून, म्हणजे हे नाटक जर बघितलं तर 3 तास इतका हास्याचा कलो उठतो की पूर्ण रिलॅक्स होऊन जातं. अप्रतिम, खूप सुंदर, अप्रतिम आहे. सर्वांनी पाहणी गरगरकी आहे. सगळ्यांच्या घरात जे होतं तेच आहे, पण खूप अप्रतिम प्रेझेंटेशन, खूप सुंदर नाटक. खरंच खूपच सुंदर आहे आणि सगळ्यांच्या असं वाटतं की आपल्याच घरातली गोष्ट सुरू आहे आणि एकदम छान टेन्शन फ्री नाटक आहे. खरंच सुंदर, सगळ्यांनी बघावं असंच नाटक आहे. मित्रांनो, या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. आपण बघितल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, नाटक काय म्हणतं. आमने सामने नाटक मीसुद्धा बघितलेलं आहे. नाटक खरंच खूप सुरेख आहे आणि प्रत्येकाच्या जीवनातलं आहे, प्रत्येकातल्या फॅमिलीतलं आहे. नवीन जनरेशन काय विचार करते तेच दाखवलेलं आहे आणि जुने जनरेशनचे विचार काय आहेत तेही यात मांडलेले आहेत. आणि प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हे नाटक बघितलं तर प्रत्येकाला
वेगवेगळे थॉट्स यात मिळाले आहे, पण एकच आहे की जे काही होते चांगल्यासाठी करा, हे महत्त्वाचं आहे, नाटक सांगून जातं. आणि खूप सुंदर नाटक आहे, प्रत्येकाने अभिनय सुंदर आणि सुरेख केलेला आहे. यात तर दोघी जी जोडी आहे, नवरा बायकोच आहेत, म्हणजे आपले मंगेश कदम आणि लीना भागवत, या दोघांनी सुंदर अभिनय केलेला आहे. आणि त्यांचा टायमिंग जो आहे, कॉमिक टायमिंग मंगेश कदम यांचा आहे, तर प्रत्येकालाच माहिती आहे की ती मस्तपणे ते करतात कॉमेडी. आणि त्यातच त्यात आपले जे दोन अभिनेते आहेत, म्हणजे एक अभिनेत्री जी आहे ती म्हणजे विलास केत की विलास, एक जो आहे रोहन गुजर, या दोघांनी अभिनय अप्रतिम केलेला आहे. आणि खूप सुंदर नाटक आहे असं होते, तर खूप सुंदर नाटक आहे, तर या आणि नक्कीच बघा यांचा आमने सामने, आणि तुम्हाला खरंच आवडेल. आणि नोव्हेंबर महिन्यात पण पुन्हा आपल्या नागपुरात हे नाटक येणार आहे, तर या आणि प्रचंड गर्दी करा या नाटकाला. आणि गर्दी तर आपण बघतच आहात किती आहे, तर थेट भेटूया नोव्हेंबर महिन्यात पण आपण याच नाटकासोबत. आणि पुढील नाटकं जे येत आहेत त्याही नाटकाकरता आपण येऊया. नाटक काय म्हणतं आपला सेगमेंट, आणि आजचं नाटक आमने सामने. नोव्हेंबर मध्ये आपण नक्की भेटू.